ठिकाण. इथं आल्यानंतर जे गणेश भक्तांना मिळतं ते अभूतपूर्व असं देखील त्याचा परिवार. आज लालबागच्या राजाचं दर्शन झालंय, खूप मनोभावे पूजा झाली, आरती झाली, खूप समाधान वाटलं. आणि बाप्पा गणपती बाप्पांनी माझ्या राज्यातल्या सर्वांना सुख समृद्ध आनंद सुखी समृद्धी आनंदी होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना केली. बळीराजावरती सगळी संकटं दूर होऊ दे, चांगला पाऊस झालाय, चांगलं पीक येऊ दे. आणि या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके आमचे ज्येष्ठ, सगळ्यांना या राज्यातल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, समाधानाचे येऊ दे, सुखाचे येऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये चांगलं खूप चांगलं परिवर्तन होऊ दे अशी बाप्पाकडे प्रार्थना मी केली. आता फक्त आज गणपती बाप्पा लालबागचा राजा आशीर्वाद मागव आशीर्वाद मागितलाय. आणि पुन्हा एकदा बाप्पा पावेल विधानसभेला पुन्हा सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल. गणपती बाप्पा आशीर्वाद देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब यावेळेला उपस्थित होतं. बाप्पानं राज्यामधल्या जनतेला सुखी ठेवावं हे साकडं बाप्पाला घातल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. बाप्पा आम्हाला पुन्हा पावेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलेला आहे. महायुतीचं पुन्हा सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी बोलून दाखवला आहे.